शरद पवार नावाची मुद्रा महाराष्ट्र राज्याच्या गेल्या 60 वर्षांच्या इतिहासावर उमटलेली आहे. क्रीडा क्षेत्रातील नव्या युगाचे प्रवर्तक तेच आहेत. सहस्त्र कला असलेल्या शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अमरावती जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वर्गीय मुरलीधरराव देशमुख काजलीकर यांचे स्मृतिप्रित्यर्थ या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमरावती बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट सुरेशराव कडू, ॲडव्होकेट अरुणराव ठाकरे, प्राध्यापक बाबासाहेब राऊत, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, मनपा स्थायी समिती माजी सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्व अतिथींचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकारी यांनी स्वागत केले. 137 स्पर्धक सहभागी झाल्याने या स्पर्धेचे आयोजनाबद्दल प्रास्ताविकात राजेंद्र महल्ले यांनी सांगितले. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम घेतला पाहिजे, खेळाडूंना प्रोत्साहन भेटलं पाहिजे. बाळ हे लहान आणि बुद्धिमान खेळाडू यांना वाव भेटला पाहिजे म्हणून एक बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं पाहिजे असं मी ह्या मंडळीला सुचवलो, जे माझ्या इथे रोज रेग्युलर प्रॅक्टिस करतात बुद्धिबळाची. ते म्हणे, दादा आमच्याजवळ काहीच नाही आहे. म्हटलं मी तुम्हाला सगळं देतो, तुम्ही फक्त मॅचेस घ्या प्रशांत भाऊ. तर म्हणे बक्षीस, म्हटलं बक्षीसही दिले. म्हणे व्यवस्था, म्हटलं व्यवस्था दिली, सगळं करतो मी, तुम्ही फक्त खेळाडू आणणे, चेस आणणे आणि मॅचेसची तयारी करणे, बाकी सगळं मी करतो. त्यांनी मला होकार दिला. तारे सर आहे, आमचे जयंत अरणे आहे, मंगेश घुसे आहे, बाकी सगळी मंडळी आहे जी इथे आमचे चेसची प्रॅक्टिस करतात, या सगळ्या मंडळींनी या सगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि मी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहर अध्यक्ष म्हणून मी त्यांच्यासोबत होतो. फक्त ॲक्च्युली माझा बुद्धिबळाचा काहीच संबंध नाही. बुद्धिबळ हा खेळ कसा खेळला जाते हे सुद्धा मला माहीत नाही, परंतु या नवीन खेळाडूंना एक प्रोत्साहन भेटलं पाहिजे, एक त्यांचा उत्साह वाढला पाहिजे, कुठंतरी एक चांगलं नवीन पिढी याच्याकडे मोबाईलपासून दूर जाऊन, टी व्हीपासून दूर जाऊन कुठंतरी खेळात आपल्या गुंतली पाहिजे म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. समाज मनाचा वेध घेत नाडी कळलेले जाणते नेते शरद पवार विद्यार्थी संशोधनाकडे वळले पाहिजे असा आग्रह धरतात. त्यासोबतच पराजयाचे यशात आणि यशाचे उज्ज्वल यशात परिवर्तन करण्याची जिद्द ही प्रत्येक क्षणात हजारो क्षण जगण्याची उर्मी देते. याचा अनुभव या बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान स्पर्धकांच्या डावपेचातून दिसून आला. दीर्घकालीन विचार आणि कृतिशील धोरण तथा समाजाभिमुख नेतृत्व असलेले शरदचंद्रजी पवार साहेब हे सर्वांचे ऊर्जास्थान होय, या शब्दात संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले. आज बुद्धिबळाचे जे मुलं आहे ते ज्युनियरमध्ये छोटे किंवा मोठे लहानांना त्याचा अनुभव नसेल, परंतु जे ज्येष्ठ लोक आहे या ज्येष्ठ लोकांना असं वाटत असेल की काय या बुद्धिबळाच्या कार्यक्रमाला आणि तो वाढदिवस कोण्या नेत्याच्या वाढदिवसासाठी या बुद्धिबळाचा वापर करावा, हे बिलकुल तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की हा पवारसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम बुद्धिबळाचा आपण घेतो, आपण नेहमी वाचत असतो की पवारसाहेब हे काम करतात ते करतात, परंतु क्रीडामध्ये पवारसाहेबाचं योगदान हे आजही देशामधल्या सर्व नेत्यांमध्ये सर्वात मोठं योगदान पवारसाहेबाचं आहे. कारण पवारसाहेबांनी कोणतं अध्यक्षपद सांभाळलं नसेल क्रीडामधलं, ते कबड्डी महाराष्ट्राचे असोसिएशन होते, महाराष्ट्राचे ऑलिम्पिकचे अध्यक्ष होते, आय पी एलचे जगाचे एक नवीन कन्सेप्ट आणून जगामध्ये ज्या आय पी एल क्रिकेटच्या मॅचेस चालू झाल्या त्या जगाचे आय पी एलचे अध्यक्ष होते. म्हणजे आपण ज्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आपण बुद्धिबळाची स्पर्धा घेतो ते यथोचित्त आहे आणि ते त्याला समर्पक आहे. आज
त्यांचा वाढदिवस आहे. आमच्या राज्यामध्ये बरेचसे कार्यक्रम त्यानिमित्तानं होत आहे आणि त्यानिमित्ताने ह्या बुद्धिबळाच्या स्पर्धा आपण आयोजित केल्या त्याबद्दल अमरावती शहराचा आणि बाकी सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि इथल्या सर्वांच्या एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आज एवढा देशाचा नेता ज्या शरद पवारांच्या बाबतीत सर्व क्षेत्रात, म्हणजे असं क्षेत्र नाही, मी क्रीडाचं सांगितलं की त्यांचं जे पुस्तकं आहे त्यातले एक जरी पुस्तक आपण जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल की या देशाचा जो आपल्याला ज्याला म्हणतो आपण दृष्टी पाहिजे, एवढा दृष्टीचा नेता या देशामध्ये कधी पूर्वी आलेला होता नव्हता आणि ह्याच्यापुढं येणार की नाही ही आपण कोणीही शक्यता वळवू शकत नाही. अशा नेत्यांना मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांचं आयुष्य आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना ईश्वर शक्ती देव आणि त्यांचं आयुष्य वाढवो एवढीच विनंती करतो. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व अमरावती जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सदस्य, स्पर्धक, पालक तसेच अन्य आमंत्रित मान्यवर उपस्थित होते.